पदरावरती जे हँडवर्क केलंय ना, हँड विविंग आहे, त्याच्यामुळे त्याची शोभा खूप वाढली आहे. खूपच मस्त, म्हणजे पदर एरवी इतर साड्यांसारखं पारंपरिक नसून त्याला खूप वेगळा टच देण्यात आलाय. खूपच सुंदर दिसतंय. याचा हा पदर आहे याला कोटकी पदर असं म्हणतात. याचं एक म्हणजे असं वैशिष्ट्य आहे की दोन्ही बाजूने हा सेमच दिसतो. अच्छा, त्याचं विविंग मागूनही तसाच दिसेल आणि समोरूनही तसाच दिसेल. मस्त. ज्यांना कॉटन हवंय पण त्याच्यावर जरी पण हवंय अशांसाठी ही खूप आयडियल साडी आहे. की जरी पण आहे आणि कॉटन पण आहे आणि ह्याच्यावर संबलपुरी स्टाईलचं विविंग केलेलं आहे. संबलपूरला साधारण हे असं प्रकारचं विविंग असतं. पूर्ण संबलपुरी स्टाईलचं विविंग आहे. मस्त वाटतंय. कम्प्लिटली हँड पेंटेड आहे. सुंदर साडी आहे ही आणि याला गोल्डन बॉर्डर आहे. बॅक टू लोकमत सखी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ऑल द वे पुण्यात खरेदीला आलेली आहे. आपण कुठे आहोत एक्झॅक्टली तर प्रभात रोड, खूप फेमस एरिया आहे पुण्यातलं, तिथे मी आज खरेदी करणार आहे. बरं, आपण कुठल्याही दुकानात ही खरेदी नाही करणार आहोत, तर अश्विनी सोमण असं त्या ताईंचं नाव आहे, त्यांच्या घरी जाऊन आपण हातमागावरच्या कॉटनच्या साड्यांची खरेदी करणार आहोत. ते ऑनलाईनसुद्धा डील करतात, तर त्यांचे डिटेल्स मी स्क्रीनवर देते आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे. चला पाहूया त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे. ते कोणत्याही दुकानात डील करत नाहीत, तर ते ऑनलाईनच डील करतात. सो तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना संपर्क साधू शकता. चला जाऊया. तर जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की आपण हातमागावरच्या सुंदर साड्या पुण्यामध्ये कुठून विकत घेता येऊ शकतात ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आपल्यासोबत आहेत अश्विनी सोमण, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि ॲश सोमण नावाचं ते एक फेसबुक पेज रन करतात, ज्याच्यावरनं त्या या बिझनेस रन करतात. आणि आज आपण त्यांच्याकडचं कलेक्शन पाहणार आहोत. तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. आणि तुमच्याकडे आता नवीन नवरात्र आणि दिवाळीसाठीचं जे कलेक्शन आहे ते तुम्ही त्याची माहिती द्याल का? तर माझ्याकडे मोस्टली हँडलूम साड्या असतात, विथ हँडलूम मार्क येतात त्या. आणि हँडलूममध्ये माझ्याकडे प्युअर कॉटन, मर्सराइज्ड कॉटन, लिनन, कॉटन लिनन, कतान सिल्क कॉटन, प्युअर सिल्क, अशा सिल्कमध्ये प्युअर सिल्क आणि काही मिक्स अँड मॅच ॲप्लिक वर्क वगैरे अशा साड्या असतात. आणि काही पॉवरलूममध्ये बनारसी साड्या पण आहेत माझ्याकडे सेमी सिल्कमध्ये. बरं, तर आता आपण पहिल्यांदा सुरुवात करूयात कॉटनपासून. ओके. तर ही खादी कॉटनची साडी आहे. ऑल ओव्हर ही अशी साडी आहे, मस्टर्ड ग्रीन कलरची. आणि हा याचा असा मल्टी कलरचा पदर आहे. याला टेम्पल बॉर्डर दिलेली आहे दोन्ही बाजूला, बघू शकता तुम्ही. आणि ब्लाऊज पीस आहे याचं, हे कॉन्ट्रास्ट कलरचं प्लेन ब्लाऊज पीस आहे. सुंदर. आणि खादी कॉटन म्हटलं तर हे कॉलेज, ऑफिस सगळ्यांसाठी युजफुल आहे. सुंदर. म्हणजे जे प्रोफेशनल टीचर्स म्हणा त्यांच्यासाठी हे एकदम आयडियल आहे. याच्यावर तुम्ही असं प्रिंटेड ब्लाऊज घातल्यानंतर अजून जास्त छान दिसेल. हो, अगदीच. आता याच्यामध्ये हा दुसरा रंग आहे, हा मजेंटा कलर आहे. आणि त्याला हा असा मल्टी कलरचा पदर दिलेला आहे. आणि हे असं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज दिलेला आहे. सुंदर. आणि काय साधारण प्राइस रेंज याची? याची प्राइस फक्त 1300 रुपये आहे. 1300 रुपये. आणि ही हातमागावरची आहे की ही मिक्स आहे, म्हणजे हातानेच पण मशीनवर केलेली आहे. आणि याच्या पुढच्या साड्या आहेत त्या सगळ्या हातमागावरच्या साड्या आहेत. पण ही अतिशय पॉकेट फ्रेंडली आणि खूपच छान दिसते नेसल्यानंतर साडी. म्हणजे हो. आणि खादी कॉटन असं म्हटलं ना, तर ते सगळ्या वेदर मध्ये सगळ्या स्किन टाईपला सूट होणारी साडी असते. सो त्यामुळे हे तुम्ही घरातल्या लहान, म्हणजे जी कॉलेज गोईंग मुलगी आहे ती पण ह्याच्यावरती सुंदर ऑक्सिडाइज दागिने वगैरे घालून लुक क्रिएट करू शकते. किंवा तर ताईंनी आता जसं त्यांचं लुक केलंय त्या पद्धतीचं वेस्टर्न लुक पण तुम्ही करू शकता. लुक इनफॅक्ट जास्त चांगलं दिसेल. एक्झॅक्टली. ऑक्सिडाइज. आणि त्याचसोबत जे आपल्या घरी आजी मावशी असतात त्यांच्यासाठी पण इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि लाईट वेट, लाईट वेट आहे साडी. मस्त आणि सॉफ्ट आहे. खूपच छान आहे. आता नेक्स्ट ही आपली आहे टिश्यू कॉटन. टिश्यू कॉटन, टिश्यूला एक प्रकारचं शाईन असतं, तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर शाईन आहे. आणि हे सगळं हँड विविंग आहे. ओहो, सुंदर. हा, याचा हा पदर आहे याला कोटकी पदर असं म्हणतात. याचं एक म्हणजे असं वैशिष्ट्य आहे की दोन्ही बाजूने हा सेमच दिसतो. अच्छा. त्याचं विविंग मागूनही तसाच दिसेल आणि समोरूनही तसाच. अरे वा, मस्त. आणि हे कम्प्लीट साडीवरती तुम्हाला बुट्टी मिळणार आहेत का? बुट्टी मिळणार आहे. पूर्ण साडीवरती या बुट्टी आहेत अशा ग्रीन आणि रेड कॉम्बिनेशन मध्ये. थ्रेडचं विविंग केलेलं आहे. सुंदर. ही पण लाईट वेटच आहे. ही 1600. सो साधारण 1300 पासून तुमच्याकडे साड्यांचे रेंज आहे. 1300 पासून साड्या. वा वा.
आता ह्याच्यामध्ये हा सुंदर असा मेहंदी ग्रीन कलर आहे आणि हा पीच कलर आहे. वाह. सो हे बघा, अगदी बजेट फ्रेंडली आणि त्यासोबत थोडं ट्रेंड फॉलो करण्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आता नेक्स्ट हे ही मर्सराइज्ड कॉटनची आता आपली हे सुरू झाली आहे. ही मर्सराइज्ड कॉटनची साडी आहे आणि याच्यावर पूर्ण कॉपरचं विव्हिंग केलेलं आहे. कॉपर जरी आहे. कॉपर जरी आहे आणि हे ऑल ओव्हर याच्यावर असं काथाचं स्टिच आहे. काथा. ओ नाईस. कम्प्लीट साडीच्या बॉडीवरती असणार ना? हे वरती असणार आहे. खूपच सुरेख साडी. कलर मस्त आहे. कलर सुंदर, व्हायब्रंट आणि डार्क कलर वरच हे उठून दिसणार, लाईट कलर वर नाही. आणि याचं ब्लाऊज आहे हे रनिंगच आहे पण त्याच्यावरती पण काथा केलेला आहे. सुंदर ब्लाऊज पीस पण तुम्हाला कम्प्लीट भरीव मिळणार. तर आणि या साड्या पडून राहणार नाहीत कारण की या हलक्या आहेत आणि वारंवार तुम्ही युज करू शकता. हलक्या मस्त. याच्यात किती कलर ऑप्शन येतील? याच्यात अजून हा कलर आहे रामा ग्रीन कलर. अरे वा, खूपच सुंदर आहे. याच्यावरती गोल्डन जरीचं विविंग आहे, याच्यावरती कॉपरचं होतं. अरे वा, हा कलर सुद्धा सध्या खूप ट्रेंड करतोय. येस, वा वा वा, मस्त. सो जरी तुम्हाला त्याच्यावरती कॉटन आहे तरी त्याच्यावरचा जो काम आहे त्यामुळे ती साडी एकदम अशी एथनिक आणि व्हायब्रंट उठून दिसतीये. आणि मर्सराइज्ड कॉटन हे आपल्या नॉर्मल कॉटन पेक्षा सुपीरियर असतं. म्हणजे त्याला पण एक प्रकारचं शाईन असतं. तुम्ही बघा, राईट, मी तुम्हाला नंतर साधं कॉटनही दाखवीन. तर हे म्हणजे सुपीरियर आहे मर्सराइज्ड कॉटन जे आहे ते. मस्त. आता नेक्स्ट ही आपली ऑफ व्हाईट पण बऱ्याच जणांना आवडतो कलर, किंवा सिनियर सिटीजनला कोणाला घ्यायची असते त्या हिशोबाने ही ऑफ व्हाईट कलरची साडी आहे. हे पूर्ण विव्हिंग आहे याच्यावरती आणि याच्यावरती असे कॉपर जरी आणि थ्रेड असे सगळे बुट्टे आहेत आणि अशी कॉपर जरीची बॉर्डर दिलेली आहे. आणि हे असं ब्लाऊज पीस, कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे. ब्लाऊज पीस सुंदर विथ कॉपर जरी. ही पण मर्सराइज्ड कॉटनच आहे. वा वा, ऑल ओव्हर ही अशी बुट्टे येणार याच्यावरती. याची आत्ताची या सगळ्याची प्राईस रेंज साधारण 3000 ते 3200 ही रेंज आहे. आणि या साड्या विथ हँडलूम मार्क येतील. अच्छा, विथ हँडलूम मार्क. म्हणजे आधी आतापर्यंत म्हणजे टिश्यू कॉटन पासून ज्या दाखवल्या त्या सगळ्या विथ हँडलूम मार्क येतील. फक्त फर्स्ट साडी होती ती नव्हती. आता त्याच्यामध्ये कलर दाखवते मी तुम्हाला. हा बघा, हा कलर आहे पर्पल कलर. खूपच सुंदर. त्याच्यावरती रेड थ्रेडवर्क आहे. त्यासोबत वा वा, पदरावरती जे हँडवर्क केलंय ना, हँड विविंग आहे, त्याच्यामुळे त्याची शोभा खूप वाढली आहे. खूपच मस्त. म्हणजे पदर एरवी इतर साड्यांसारखं पारंपरिक नसून त्याला खूप वेगळा टच देण्यात आलाय. खूपच सुंदर दिसतंय. म्हणजे असे पदर तुम्ही हातावरती सोडलं फक्त पूर्ण कम्प्लीट तरी हे सुंदर दिसते. आणि त्याच्यात हा तिसरा कलर आहे बॉटल ग्रीन. वाव, सगळ्या सणासुदींना सगळ्या महिलांच्या आवडीचा रंग बॉटल ग्रीन आणि राणी कलर असं यूज केलं जातं. पण बॉटल ग्रीन वरती तुम्हाला रेड कॉम्बिनेशन, सो तुम्ही रेड ब्लाऊजही घालू शकता. बिकॉज बॉटल ग्रीन सोबत रेड मरून असे ब्लाऊज खूप ट्रेंड करतात. वाव. आता नेक्स्ट ही पण मर्सराइज्ड कॉटन आहे. म्हणजे ज्यांना कॉटन हवंय पण त्याच्यावर जरी पण हवंय अशांसाठी ही खूप आयडियल साडी आहे. की जरी पण आहे आणि कॉटन पण आहे. आणि हलकी हवी. काही काही जणांना असं असतं की ते एक आयदर कॉटन ऑर सिल्क असंच घालतात. तर त्यांच्यासाठी हे आणि ही तुम्ही कुठल्याही फंक्शनला सुद्धा, कारण इतकं भरलेलं आहे त्याच्यावरती की तुम्ही फंक्शनलच आहे ही साडी. खूप सुंदर. आणि पदरावरती हे असं थ्रेडचं विव्हिंग केलेलं आहे. मस्त. आणि अगदी सॉफ्ट सॉफ्ट वाटतंय. त्या थ्रेडवरनं हात फिरवलं ना की ते खूप सॉफ्ट जाणवत आहे. मस्त. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं, कोणते म्हणजे आत्तापर्यंत जितक्या साड्या ताईंनी आपल्याला दाखवल्या त्याच्यामध्ये एकही पदरावरची डिझाईन रिपीट झालेली नाहीये. युनिकनेस त्यांनी खूप मेंटेन केला. व्हेरी नाईस. त्याच्यामध्ये हा पण कलर सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे, कॉफी ब्राऊन कलर. किती उठून दिसतो वाईन कलर काइंड ऑफ, थोडं डार्केश मरून. मस्त. आणि ह्याच्यावरचा पदर, याच्यावरचा, अरे वा किती सुंदर. त्याच्यावरती साडीवरती पण बुट्टी बघा तुम्हाला येल्लो आणि ग्रीन. सो डार्क कलर कॉम्बिनेशनवरती थोडं नियॉनिश शेडमध्ये वर्क केलं गेलंय. सो ही साडी अजून उठावदार दिसते. म्हणजे एक सिंगल कलर नाही आहे तर त्याच्यामध्ये अजून थोडं भर घालण्यात आली आहे. मस्त. तर ही थर्ड डिझाईन आहे याच्यात. याच्यात कॉपर आणि सिल्वर अशी जरी वापरली आहे. असे बुट्टे आहेत त्याच्यावर ऑल ओव्हर बॉडीवर पण असेच कॉपर आणि सिल्वर जरीचे बुट्टे आहेत.
बुट्टी महत्त्वाचं एकदम मोठी पण नाही एकदम छोटी पण नाहीये. ज्या महिलांना किंवा कॉलेज गोइंग मुली पण अलीकडे अशा साड्या वापरतात त्यामुळे त्यांच्यासाठी इट कॅन बी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. पदरावरती तुम्ही सगळं असं सिमेट्रिकल डिझाईन पाहू शकता आणि मस्त त्याला सिल्वर बॉर्डर देण्यात आलंय. त्यामुळे ऑफकोर्स सिल्वर आहे म्हटल्यावरती तुम्ही ऑक्सिडाइज दागिने वापरू शकता किंवा तर गोल्ड किंवा मोत्यांचे दागिने सुद्धा अशा डार्क रंगांवरती व्हाईट पर्लचे दागिने पण सुंदर दिसतात. मस्त आहे. ओहो सुंदर कलर आहे हा. आता हा सिंगल पीस आहे. हे पण मर्सराइज्ड कॉटन आहे आणि ह्याच्यावर संबलपुरी स्टाईलचं विव्हिंग केलेलं आहे. बरं. संबलपूरला साधारण हे असं प्रकारचं विव्हिंग असतं. अरे पूर्ण संबलपुरी स्टाईलचं विव्हिंग आहे. खूपच सुंदर आहे. मस्त. आणि ऑल ओव्हर साडी ही अशी आहे. त्याच्यावर बुट्टींचं काम पण जर बघितलं तर तुम्हाला वेगवेगळ्या शेप्समध्ये बुट्टी दिसतील. संबलपुरीचं हे म्हणजे खासियत आहे असे लीफ पानांचं. हा हे त्यांच्याकडचं ट्रेडिशनल डिझाईन आहे. अरे वा. आणि काठ पण बघा ना किती पारंपरिक आहे. सुंदर. म्हणजे अगदी ज्यांना डिसेंट सिम्पल साडी पाहिजे युज करायला आवडतात त्यांच्यासाठी. आणि याचं ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीस डिझाइनर ब्लाऊज. अरे वा मस्त. ह्याच्यावरती पण तुम्हाला कम्प्लीट डिझायनिंग म्हणजे स्लीवलेस ब्लाऊज असेल किंवा तर फुल स्लीव्स पण युज करू शकतात. मस्त. आणि हे हँडलूम ओळखण्याची ही म्हणजे हे मागून असे धागे धागे दिसतात. हो हँडलूमचे राईट. हा हँडलूम मार्क आहे. अच्छा. सो हे बघा इथे तुम्हाला प्रेक्षकांना मी दाखवते अशा पद्धतीचा मार्क आहे म्हणजे इट इज हँडलूम मार्क. सो ह्या सगळ्या गोष्टी मी पण जेव्हा शूट करायला जाते तेव्हा मलाही नव्याने शिकायला मिळतात आणि प्रेक्षकांनाही माझ्या निमित्ताने ते शिकायला मिळतात. व्हेरी नाईस. आता मर्सराइज्ड कॉटनचं आपलं संपलं. आता प्युअर कॉटन. प्युअर आता ही आहे बेगमपुरी कॉटन. बर. हे बेगमपुरी कॉटन याच्यावर हे पूर्ण विव्हिंग केलेलं आहे. ओके. आणि हा याचा या साड्या विदाऊट ब्लाऊज पीस येतात. बरं. ब्लाऊज पीस येत नाही पण याच्यात इतके कलर आहेत की तुम्ही कुठल्याही कलरचा ब्लाऊज घालू शकता. हा पूर्ण वोव्हन पदर आहे याचा. वा किती सुंदर डिझाईन म्हणजे विव्हिंग केलेलं आहे याच्यावर. आणि खूप देखणं दिसतंय ते. आणि महत्वाचं म्हणजे अख्खी साडी ब्लॅक असल्या कारणाने आणि त्याच्यावरती विव्हिंग केलेलं असल्या कारणाने तुम्ही मल्टी कलर ब्लाऊज किंवा फ्लोरल ब्लाऊज पण खूप ट्रेंड करतात तसंही स्टाईल करू शकता. मस्त. ह्याची काय साधारण प्राईस आहे ह्या साडीची? या साडीची 2400. 2400. ओके. आता ह्याच्यात आणि ब्लॅक कलर सगळ्यांचा म्हणजे ऑल टाइम फेवरेट असतो. आता ही पण ब्लॅक आहे. ही याची किंमत 1800 आहे. ही ऑल ओव्हर प्लेन आहे. फक्त याचा पदर जो पदरावरती आहे तो विव्हिंग आहे. आणि तो हँडलूम मार्क आहे. वा. सो हे बघा प्रत्येक साडीवरती तुम्हाला अशा पद्धतीचा मार्क दिसेल. याला हँडलूम मार्क असं म्हणतात आणि इथे लिहिलं पण आहे बघा. याच्यात असे वेगळे वेगळे कलर कॉम्बिनेशन्स म्हणजे या साड्यांची रेंज साधारण 1800 ते 2400 दरम्यानची आहे. अरे वा. ते व्हॉट्सअपवरती म्हणजे मी फोटो पाठवून हे करीनच पण बघा ना कलर कॉम्बिनेशन्स पण तुम्ही जर पाहिले साड्यांचे तर खूप सुंदर दिसतात. सो हे 1800 ते 2400 रेंजमध्ये. सो हे पण अशा कॉटनच्या साड्यांचं कलेक्शन ऑफकोर्स प्रत्येक महिलेची आवड असते. एक वेगळ्या प्रकारचं कॉटन त्यांच्या वॉर्डरोबमध्ये असावं किंवा जसं पैठणीचं असतं किंवा तर इतर कोणत्या साड्यांचं कांजीवरम असेल किंवा सिल्कच्या असतील तसं तुम्ही ह्याच्याबद्दलही करू शकता. ही खादी कॉटनमध्ये आहे. राणी पिंक कलरची साडी किंवा काय म्हणते डाळिंबी कलरची. बरोबर. आणि पूर्ण विव्हिंग केलेलं आहे याच्यावरती. सुंदर. आणि ऑरेंज कलरचा काठ पदर. ह्याची काय प्राइस जाते साधारण? याची 2200. ओके. हा सिंगल पीस आहे. ओके. ही नेक्स्ट हँडलूम कॉटन जामदानी. जामदानी. ओ वा सुंदर. पूर्ण वोवन पदर आहे आणि याच्यावरती असे ट्रँगलचे बुट्टे आहेत मरून कलरमध्ये. खूपच सुंदर साडी आहे. हे याचं डिझायनर ब्लाऊज. अच्छा हे ब्लाऊज पीस आहे त्याचं. 1 मीटरचं पूर्ण ब्लाऊज पीस आहे. वा वा मस्त. आणि ह्याचं जे पदर आहे त्याचं जर एंड पाहिलं तर लक्षात येईल की किती सुंदर पद्धतीने त्याच्यावरती काम केलं गेलं आहे. इट्स व्हेरी प्रिटी. आता नेक्स्ट ही आपली आहे कोटा घीचा सिल्क. कोटा घीचा. हां कोटा घीचा सिल्क. हे पण पूर्ण विव्हिंग आहे. बॉर्डरला याला हे बुट्टे हे सगळे वोवन आहेत. मग हे मधलं आहे हे कोटा. कोटाचं म्हणजे हे असे स्क्वेअर्स असतात. राईट. बरोबर. कोटाचं आणि स्टिफनेस जाणवतं ते त्या अटायरमध्ये. मस्त. आणि ह्याचा काठही सुंदर आहे. खालच्या बाजूला छोटा काठ वरच्या साईडला तुम्हाला मस्त मोठा काठ मिळणार आहे. सुंदर. सगळे पेस्टल शेड्स अवेलेबल आहेत तुम्हाला ह्याच्यामध्ये. मस्त. आता ही माहेश्वरी सिल्क शिबोरी. बर. अशी साडी आहे. एकदम सॉफ्ट लाईट वेट आहे
हा याचा पदर आहे. याला जरी, हाँ जरीची अशी बॉर्डर, टेम्पल बॉर्डर आणि हे पदराच्या मध्ये याचं जरीची बॉर्डर दिलेली आहे. आणि हा हे याचं रनिंग ब्लाउज, रनिंग विथ टेम्पल बॉर्डरचं ब्लाउज पीस आहे. याची पण रेंज 2600, 2600 रेंज आहे. बरं, आणि ह्याच्यात हे तीन रंग आहेत. अरे वा, याचे कलर्स हे सगळे, सो हे थोडं बांधणी टच देत आहे ना. हे बांधणी आहे, हे दोन शिबोरी आहे. हे शिबोरी बांधणी दोन्ही आहे. बर, सुंदर आहेत पण ह्या साड्या. आता नेक्स्ट आहे ही कॉटन लिनन हँडलूम. बर, ऑल ओव्हर प्लेन साडी ॲश कलरची आणि त्याला हा मल्टी कलरचा पदर आहे. टॅसल्स दिलेले आहेत पदराच्या रंगाचे आणि हे याचं ब्लाऊज पीस आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खूप सुंदर आहे, मस्त. ह्याच्यात एक हा कलर आहे बॉटल ग्रीन आणि हे पण विथ हँडलूम मार्क आणि हा वाईन कलर आहे. वा वा, वाईन कलर खूपच सुंदर आहे. खूपच मल्टी कलरचा पदर आणि टॅसल्स पण दिलेले आहेत. नेक्स्ट ही पण कॉटन लिननमध्ये आहे. कलर खूप सुंदर आहे, हळदी कलर किंवा ऑरेंज आणि त्याच्यावरती बॉटल ग्रीनच्या अशा फ्लॉवरच्या बुट्टी आणि मस्त त्याच्यावरती जरीचं काम, सुंदर दिसतंय हे. आणि रेड कलरचं बॉर्डर आहे, छोटे छोटे बॉर्डर्स तुम्हाला पाहायला मिळतील साडीच्या अगदी काठावरती असे. तर ह्या कलरचा ब्लाऊजही तुम्ही यूज करू शकता. याचं ब्लाऊज पीसही त्याच कलरचं आहे. वा, मस्त प्लेन ब्लाऊज पीस, सुंदर. सो हे बघा, बॉटल ग्रीन आणि हा धूपछावच्या धूपछाव आहे. थोडं पॅटर्नमध्ये तुम्हाला हा ब्लाऊज पीस पाहायला मिळेल. मस्त आणि सॉफ्ट सॉफ्ट आहेत. आत्तापर्यंतच्या सगळ्या साड्या खूप सॉफ्ट होत्या. लिनन बाय लिनन आणि वाय, ह्याचा पदर खूप सुंदर आहे. ह्याचा जो पदर आहे त्याच्या डिझाईन जर तुम्ही पाहिले तर हे बघा, टॅसल्स खूप छान आहेत. किती छान भरीव आहे आणि हे पूर्णच मस्त वाटतंय हे कम्प्लीट साडीवरती. आणि ह्याच्यामुळेच खरं तर त्या पदराला लुक आलाय. पदराला तुम्ही बघितलं तर फुलांचं असं बुट्टी आमदानी स्टाईलमध्ये हे सगळं बिहाइंड आहे. आणि हे ऑल ओव्हर असे बुट्टे आहेत कॉपर आणि सिल्वर जरीमध्ये. आणि रनिंग ब्लाऊज, रनिंग ब्लाऊज ब्लॅकमध्येच. वा, मस्त. आता नेक्स्ट ही परत हँडलूम कतान सिल्क कॉटन. कतान सिल्क म्हणजे बनारसी सिल्कच असतं ते आणि कॉटन, पण याचं विविंग झालेलं आहे हे कलकत्त्यामध्ये झालं. बरं बरं बरं. तर पदरावर बघू शकता पूर्ण सिक्वेन्स वर्क, स्टिच सिक्वेन्स वर्क, थ्रेड वर्क मल्टी कलरचं. हे पण किती सुंदर आहे. ही बॉर्डर सुंदर अशी छोटीशी बॉर्डर दिलेली आहे आणि याचं ब्लाऊज बघा अशा पद्धतीचा डार्क शेडमध्ये तुम्हाला ब्लाऊज मिळणार आहे. मस्त, त्याच्यावरही जरीचं विविंग केलेलं आहे. काय प्राइस मध्ये जाते ही? याची 4500. याच्यातही कलर्स आहेत. बर, ही परत कतान सिल्क कॉटनच आहे. ही म्हटलं तर ट्रेडिशनल, पण तरीही ट्रेडिशनल नाही आहे. याच्यावरचं जरी काठच आहे पण ट्रेडिशनल नाही आहे जरी याच्यावरची. ओके, हे असं दोन गंगा जमुना बॉर्डर आहे. आता ही पॉवरलूम बनारसी वॉर्म सिल्क आहे ही. हा एकदम फ्रेश ब्लू विथ नेव्ही ब्लू, नेव्ही ब्लू असं कॉम्बिनेशन आहे. ओके, आणि ही ऑल ओव्हर ही साडी अशी आहे. आणि हा याचा पदर आहे. वा, सॉफ्ट आहे साडी एकदम. काय प्राइस जाते साधारण? हा 2400. 2400 हे ब्लाऊज पीस आहे असं ब्रोकेड मध्ये. ब्रोकेड मध्ये, मस्त. आणि याच्यातही कलर्स आहेत. एकच कलर आहे याच्यात, एक आहे. बर, ही पण 2400 रेंज मध्ये बनारसी. हा पदर आहे पूर्ण आणि साडी ऑफ व्हाइट, ऑफ व्हाइट मध्ये. पण बनारसी म्हटलं तरी किती सुंदर आहे. ड्युअल बॉर्डर, ड्युअल बॉर्डर आहे सुंदर. सो दोन रंगांमध्ये तुम्हाला बॉर्डर पाहायला मिळेल. खालच्या साईडला तुम्हाला स्कर्ट बॉर्डर, स्कर्ट बॉर्डर ज्याला म्हणतात. व्हेरी नाईस. हे पण कॉम्बिनेशन एकदम अनकॉमन कॉम्बिनेशन आहे. ऍश विथ येल्लो. वाव, ग्रे आणि त्याच्यासोबत तुम्हाला लेमिन येल्लो कलर शेड मिळणार आणि सिल्वर कलरच्या कम्प्लीट अशा बुट्टी संपूर्ण साडीवर असतील. वा, आणि याचा ब्लाऊज पीस कसा असेल साधारण? ब्लाऊज पीस असा ब्रॉकेड मध्ये. वा, सुंदर. ही कॉटन बनारसी, कॉटन बनारसी. अच्छा, ओ बनारसी आतापर्यंत सिल्क मध्ये खूप पाहिलेत पण कॉटन बनारसी फार रेअरली पाहायला मिळतात. कोटा कॉटन बनारसी, कोटाचं कोटाचं काम, राईट. स्क्वेअर मध्ये दोन्ही बाजूला गंगा जमुना बॉर्डर आहे. याचा पदर आहे. ही एक रेड कलर आहे. अरे वा, ब्लड रेड म्हणूया आणि बॉटल ग्रीन. हे ब्लाऊज पीस आहे याचं बॉटल ग्रीन मध्ये. ओके, आणि हा पदर आहे याचा. वा, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. रेड आणि ग्रीन किंवा रेड आणि ब्लॅक कधीही छान छान दिसतात. मस्त. ह्याची काय प्राइस? याची 3000. 3000. ओके,
ओहो किती सुंदर काठ आहे, वरती काठ नाहीच आहे, नाही आहे नाके बराबर असं म्हणूयात, आणि खालती तुम्हाला मस्त मोठा बॉर्डर मिळेल आणि त्याच्यावरती तुम्हाला बुट्टे पाहायला मिळतील, मोठमोठे फ्लॉवरच्या बुट्टी आहेत. सो पारंपरिक काठ नसून थोडं डिझायनर स्टायलिश काठ अशी असलेली साडी जर हवी असेल तर गुड टू गो ऑप्शन आहे. त्याची काय प्राइस जाते साधारण? 2400. आता ही डिजिटल प्रिंट मटका सिल्क. मटका सिल्क, ओके. डिजिटल प्रिंट आहे का हे सगळं? पूर्ण डिजिटल, बॉर्डरला सगळं असं फ्लॉवर्स म्हणजे असं डिजिटल असं पेंटिंग केल्यासारखं दिसतं. बरोबर. पण हे डिजिटल प्रिंट आहे आणि हा याचा पूर्ण असं जरीचा मल्टी कलर मध्ये पदर आहे. सुंदर आहे, मस्त. हे नेव्ही ब्लू विथ ब्लू कॉम्बिनेशन मध्ये दुपियन सिल्क आहे. काठ दोन्हीकडे सेम आहे, दोन्हीकडे सेम. परत सिल्वर कॉपरची बुट्टी आहे आणि बॉर्डरलाही तसंच मोठे बुट्टे आहेत. आणि हा याचा सुंदर असा कॉपर मधला हे आहे, पदर आहे. सुंदर आहे. आणि ही तसर सिल्क आहे. Okay. पूर्ण याच्यावरती सिक्वेन्स वर्क केलेला आहे, थ्रेड आणि सिक्वेन्स काम, थ्रेड आणि सिक्वेन्स. आणि हा पदर दिवाळी पार्टी किंवा तर दिवाळी सेलिब्रेशन साठी अशा पद्धतीच्या साड्या आणि मस्त कानात गोल्डन झुमके, दॅट्स इट. तुमचा लुक तयार, अशा एकदम इझी टू गो, झटपट रेडी होता येईल अशा साड्या आहेत. ही 3600. ओके. आता या मिक्स अँड मॅच आहेत. ओके. वरच्या बाजूला हे येईल आणि खाली हे पूर्ण असं खालच्या बाजूला हे डिझाईन येईल. ऍप्लिक वर्क केलेलं आहे त्याच्यावरती. बर. ओ, ऍप्लिक वर्कच्या साड्या द्या. नाईस. अरे वा, किती ही कॉटन आहे, याच्यावरती पॅच वर्क केलेलं आहे आणि खालच्या बाजूला हे असं गुजराती स्टाईलचं असं डिझाईन येणार. मिरर वर्क आहे याच्यावर, मस्त थ्रेड वर्क सोबत. स्वतः नवरात्र येतच आहे, तुम्हाला जर घागरा नाही घ्यायचा आणि साडीमध्ये काहीतरी असं गुजराती टच असलेली साडी हवी आहे, अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. काय प्राइस मध्ये जाते ही? ही पण 2000. 2000 विथ ब्लाऊज पीस आहे. विथ ब्लाऊज पीस, हँड पेंटेड मध्ये सेमी बाफ्ता तसर म्हणतात याला, म्हणजे सेमी तसर म्हणता येईल थोडक्यात. ओके. त्याच्यावरही हे हँड पेंटिंग केलेलं आहे. ही विथ ब्लाऊज पीस आहे साडी. अच्छा, ओके. आणि हे याचा पदर आहे. ओहो, किती सुंदर आहे हा पदर. सो प्रेक्षकांना आपण अशा पद्धतीने दाखवूयात. हे बघा, मस्त वाटतंय. हे कम्प्लिटली हँड पेंटेड आहे, सुंदर साडी आहे ही. आणि याला गोल्डन बॉर्डर आहे, मस्त आहे. याची काय प्राइस जाते? 2100. सो मिक्स अँड मॅच रेंज तुम्हाला इथे मिळू शकते. म्हणजे आपण सगळे रेंज तुम्हाला दाखवले, 1300 पासून ते आपण 6800ची पण साडी पाहिली. सो सगळे रेट तुम्हाला एक एक करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. या एवढ्याच साड्या नाही आहेत, त्यांच्याकडे अजूनही कलेक्शन आहे, पण व्हिडिओचं टायमिंग कमी असल्याकारणाने थोडं आपण लिमिटमध्ये तुम्हाला साड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्यांच्याकडे काय काय कलेक्शन तुम्हाला मिळू शकतं. आता ही लंबानी वर्क, म्हणजे लमाणी बायकांचं जे वर्क, लमाणी बायका माहिती असतील त्यांचं, हे हाताचं सगळं काम केलेलं आहे. हा पदर आहे पूर्ण. ओके. हाताने सगळं हे केलेलं, एम्ब्रॉयडरी बेबी पिंक कलरची चंदेरी सिल्क मध्ये साडी आहे आणि असे छोटे छोटे मध्ये बुट्टे थ्रेड वर्कचे आणि हे बॉर्डर दिले विथ कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस. खूपच सुंदर आहे. काय प्राइस मध्ये? 4200. ओके. पूर्ण ब्लॉक प्रिंट आहे. ओ हे पेंटिंग आहे, पॅच वर्क आहे. ओ येस, हे पेंटिंग आहे आणि ना हे ऍक्च्युली कापड आहे, हे पॅच वर्क आहे आणि इथे थ्रेड वर्क केलं गेलंय, काथा वर्क केलं गेलंय आणि ब्लॉक प्रिंट, मस्त. ही रेशम कोटामध्ये रिअल मिरर वर्क आहे ऑल ओव्हर साडीला. आणि हा याचा ओहो सुंदर, मस्त. हे थोडं पटोला काइंड ऑफ वाईब्स देत आहे ना पदर, मस्त दिसतंय हे, सुंदर. सो तुम्हाला वेगवेगळे पॅचेस लावून तयार केलेला इथे पदर दिसून येईल आणि अगदी सॉफ्ट आहे, मस्त सुंदर. सो हे पण तुम्ही नवरात्रीच्या वेळेला अशा पद्धतीच्या साड्या वेअर करू शकता. सो अमेझिंग कलेक्शन त्यांनी दाखवलंच, अजूनही त्यांच्याकडे कलेक्शन आहे, पण ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन घरी येऊ शकता, कारण की ते ऑनलाईन बिझनेस रन करतात, त्यांचा ॲज सच कोणतंही स्टोअर नाही आहे. सो त्यांचा ॲड्रेस जर सांगायचं झालं तर प्रभात रोड पुणे इथे ते राहतात, लेन नंबर 10 मध्ये. पण कुठे ते तुम्हाला त्यांना फोन करूनच तुम्ही त्यांच्याकडनं ॲड्रेस जाणून घेतलं तर सोयीस्कर असेल, कारण की तुम्हाला त्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांच्या घरी खरेदीला यावं लागेल. आणि ऑनलाईन डील करायचं असेल तर ऑनलाईनसाठीचा तुमचा मी नंबर प्रोव्हाइड करते, ते तुम्ही 24 तास अवेलेबल असता ऑनलाईनसाठी. क्या बात आहे, म्हणजे शिपिंग वर्ल्ड वाईड आहे, म्हणजे माझे बाहेरही साड्या जातात बाहेर, पण मी शिपिंग शिप करते साड्या. आणि ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे काथा स्टिच मध्ये ब्लाऊज पीस, ओके, हँड पेंटेड मध्ये ब्लाऊज पीस, पत्तचित्र पेंटिंग म्हणून असतं त्याचे ब्लाऊज पीस, रेडीमेड ब्लाऊज
आणि ड्रेस मटेरियल्स पण असतात. वाह, सो बघा ऑप्शन्स बरेच आहेत. सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि ॲश सोमण नावाचं त्यांचं फेसबुक पेज आहे त्याला फॉलो केलं तर तुम्हाला त्यांच्याकडचे सगळे रिअल टाईम आणि नवीन आलेलं कलेक्शन याचे सगळे अपडेट्स तुम्हाला तिकडे मिळू शकतात. थँक्यू सो मच अश्विनीता, इतकी छान माहिती दिली आणि इतकं छान कलेक्शन दाखवलं. मला तर खूप मजा आली त्यांच्याकडचं कलेक्शन पाहून, कारण की प्रत्येक साडीमध्ये काहीतरी नवीन मी पाहत होते. एकही साडी रिपीट झाली नव्हती, डिझाईन रिपीट झालेलं नव्हतं, फॅब्रिक रिपीट झालेलं नव्हतं. तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. त्यांचा नंबर मी ऑनलाईनचं स्क्रीनवर देते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पाहत रहा लोकमत सखी.